आता माझ्या ताई वहिनी वगैरे आता जज जे आई पडली बाबा रास पैसे बाबा रस किती टाकाच नुसते 500 जर टाकल्या 500 टाकल्या 100 गाईज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मजेत असणार आता तर थोडंफार बघ कलरिंगचं काम झालं आमच्या घरातलं पण आता सगळी ताई वगैरे आली आहे त्याच्यामुळे सगळं भांडी वगैरे सगळं काढून घेतलंय आता म्हणे ना भाई काय बोलू तुम्हाला भरपूर काम आहे आमच्या घरात एवढंसं वाटत असेल पण काम जेव्हा निघतं ना तेव्हा एकदम खतरनाक निघतं या साईडला लोंढ्याला आम्ही भाई कसं आहे बरं आहे चाललंय ना बरोबर तू नाही घासले का अच्छा मला तू घासले आणि या साईडला आमची आई बघा काय घेतो तुम्हाला दाखवतो कोणाला हे भांडी येते भांड्यांचा बघ तिकडे बघ भांडी ठेवायला जागा नाही मग तुला कशी बजा 300 रुपये ले चल उसका 300 ले आ जाएगा दे मग त्याला दे वापस राहिले तर जाऊ नाही नाही 300 दे का बरोबर आहे नाही 300 पण तू जास्ती बोलली आई का करू हा आपका धंदा करता हो ना थोडासा होईगा की नाही बोलो सबको आज गाईज बिचारीला भूक लागली तर काय खाते बघा जाणार ते थोबार बरोबर ना म्हणून तोंड ना दाखवीत जाण गरम पाणी करून ठेवता अवतार निघलं सगळं ताईच करायला घेतलं साईने या साईडला आमची वहिनी पण करायला घेतलं इकडं बघा ताण दाखवत का विषय चाललाय कसं चाललंय काम मदत करू का करतो ना काहीतरी मी फ्रीज खालती करून दिला ना वहिनी बाबा नको इटल्या खायच्या का तुला आता हे इटली वाला आले बाबा खाशील का भूक लागली का तुला किती प्लेट घ्यावं भूक लागली 3 प्लेट घेता नाही खोटी नको बोलू इटली खायचे इटली वाला नाही येणार आले ना कुठे नाही येणार जली आईने मग काय घेतलंय अरे जुली चुप ना तुला शिवाला टाकले ना कपडे घे बाबा ये याला पोलो तिकडे चल तिकडे चल बाबा ये रे जुली जुली ये याचा चालले मेल्याचा ये आला वापस रास काम चालू घरांचं दाखव ना आमचे काम करशील का पण काम मसल सगळे झालेत काम म्हणजे पेंटिंग वगैरे खिडक्यांना पण कलर मारून घेतलाय तर म्हणजे माझ्या रूमचं तर काम झालंय फायनली ह्या साईडला टेक्स्चरचं काम केलंय या साईडला नॉर्मल कलर मारून घेतलंय सगळं काम झालंय इथे मी माझ्या सगळं जे मला ट्रॉफीज भेटलं ते सगळं मी इथे लावणार आहे ठीक आहे झालं फायनली माझ्या रूम फक्त बेडवरती सगळं काय टाकून घ्यायचं आता बाकी काय नाही आज म्हणजे ही ताई आली आहे आणि आता ही ताई आली आहे दोघी म्हणजे कशा कामाच्या आहेत म्हणून यांना आम्ही बोलवतोय वहिनीला एकटीला जमत नाही तर ठीक आहे मदत करायला येतात दरवर्षी येतात याच वर्षी नाही कारण की आई यांना बोलते ये फोन करून मग आईच्या लाडक्या आहेत दोघी जणी लगेच येतात उठून तसं म्हणून यांना काही कामं नसतं घरात हो कामान आम्ही बिन कामाचे असतात ना म्हणून म्हटलं नसतात कामाचे आहेत सॉरी हा पिसलं मापू मगच्या चल चालता मी मला येत्या 13 तारखेला तुम्हाला सगळ्यांना यायचं आहे कारण की मागील गणेशोत्सव आमच्या घरी असतात सो ज्यांना ज्यांना पॉसिबल होईल त्यांनी सगळ्यांनी या तुम्हाला इथेच मी ब्लॉगिंगद्वारे इन्व्हिटेशन करतोय तर सगळ्यांनी या आणि भरपूर मजा मस्ती करणार होतो आपण आणि आपल्या इथे चाललो आहे कारण की शॉपवरती थोडेफार काम आहेत कालच मी मार्केटवरनं भरपूर सारे शर्ट वगैरे वॉचेस वगैरे सगळं आणलंय त्यांच्यावरती बेस्ट ऑफर्समध्ये तुम्हाला ते भेटणार आहेत तर सध्या तर मी चाललोय शॉपवरती बघूयात शॉपवरती जाऊन काय काहीच निघूयात आपण तर
गाइड जस्ट आलो शॉप वरती आता आदमाय जाऊयात आणि फटाफट तुम्हाला काय ऑफर आहेत तुम्हाला सांगतो. काय चाललंय रे, लगेच काम करायला लागला ना मुद्दामच? काम करायला नको कंजूस गिरी नुसती. गाईज चला पटापट दाखव तुम्हाला काय काय ऑफर. तर चला गाईज आता आपण निघतोय घरी जायला. सो भरपूर टाइम झाला ऐकून मेन्स फेअर मध्येच होतो. भरपूर साऱ्या ऑफर आहेत, बेस्ट बेस्ट ऑफर तुम्हाला गणपती निमित्त बघायला भेटतील आपल्या शॉप मध्ये. तर लवकर लवकर विजिट द्या, तुम्हाला वॉचेसचा कलेक्शन भरपूर सुंदर सगळ्या ऑफर मध्ये तुम्हाला भेटणार आहे. एवढं काय दाखवता आलं नाही, तुम्ही इंस्टाग्राम वरती गेले तर तुम्हाला ऑफर तुम्हाला माहिती पडेल. इथं मी हँडल देतो, आपल्या इंस्टाग्रामचा जाऊन फॉलो करा ऐकून मेन्स फेअरच्या पेजला, तुम्हाला भरपूर काही तिथे भेटायला बघायला. चला पहिल्या तर आपण निघूयात आता. तर गाईज माझ्या गाडीच्या 3 सर्व्हिसिंग ऑलरेडी झाल्या होत्या आणि यावेळी माझी पेड सर्व्हिसिंग होती. गाडी आत्ता झाली आहे मस्तपैकी बघू शकता तुम्ही इथेच. आणि सर्व्हिसिंगचा चार्जेस आलाय पेड सर्व्हिसिंगचा तुम्ही बघू शकता. 16,472 रुपये टोटल अमाऊंट झाली आहे भाई. एवढी भाई गाडी घेणं म्हणजे ठीक आहे पण भाई तिच्या जिला पोचणं ना भाई लय अवघड आहे. 16,000 रुपये म्हणजे वन टाईम द्यायला भाई फाटून जाते पूर्ण. पण ठीक आहे आता काय करू, द्यायला तर लागणारच आहे आणि सर्व्हिसिंग केल्यानंतर पैसे तर पेड करायला लागतात भाई. तर झाली आहे गाडी पण माझी. बाबा बघ कशी ए, तिकडे जा जवळ येऊ नको फार काली माता झाली. काय कोण आहे कोण आहे लपले का? काय सांगून ठेवते आई मस्त काम चालू जावाल ना बसायचा कवा भूक लागले चल आज मला पण तवा काम व्हायचं. घरामध्ये एवढे काम आहेत आई म्हणून मी घरामध्ये आलोच नाही कधी बसून 2-3 तास बाहेरच होतो. वहिनीने तर फ्रीज साफ करायला घेतले, 4 तास लावले एक फ्रीज साफ करायला. झाला का मग गरम का झाली एवढी उडीतून येईल उठ मी बन्ना करणार तू उठशी ना तोपर्यंत मी कौश काम करत होते किचन उठ ना माता तू उठ तरी ये मम्मी जेवली माझा नको कॅमेरा बंद केल्यावर सीन वन जा ना तू तिकडं दर्शन ऐकरे ये लवकर ये घरा ने ना हिला ने ना आई हिला काहीतरी सांग जावा माझा जावाला हिनी घेतला मला मारत आहे कौशिया मग हिला झालं सांग उठायला सांग मला मारत कॅमेरा बंद केल्यावर. हा काही जज जेवण झालंय माझं सगळ्यात पहिला आमच्या घरात मी सगळ्यात फास्ट होतो मी जेवण करून घेतला होता जज. आता माहित आई वहिनी वगैरे आता जज जेवण ए आई पडली तुला माहित नावरा काम चालू घरान. अरे मी जावाला आलतो जावाला आलतो किसरी भाग बघून जेडू नवरा तर ताट आणतो ना तू चप्पल नव्हती घातली नव्हती नव्हती घातली चप्पल तवा चपली ना ती झाराकली चप्पल नव्हती चप्पल नव्हती घातली नव्हती घातली ती नव्हती झाराकली. आईज आताच आईला आणले दवाखान्यामधून एक दाता ठीक आहे हे बघू शकता पाटी उतरच भाईले डेंजर सीन झाला बरं झाला थोडक्यात झाला कुठेशी आपटले इपटले असते डायरेक्ट जाऊन कुठे भिंतील गणपती बाप्पा आलेत ना असं झालंय सीन. असती आई असती खालती लावशील आता. तर गाईज आता ना मी ट्रॉफी लावून घेतो आपल्या ज्या आपल्याला भेटल्या सन्मानचिन्ह जिथे येते जातो तिथे येते ते सगळं काय आपण वरती लावून ठेवणार तिथे जागा आहे ना पूर्ण खाली तर तिथे लावून घेणार प्रॉपर. आता सगळं कलरिंगचं काम झालं आमचं आता या सगळ्या माझ्या ज्या ट्रॉफ्या वगैरे आहेत त्या लावून घेतो आणि हे सगळं गडबड आहे सगळं प्रोटीन वगैरे माझ्या ते सगळं ते आपण इथे वरती ठेवणार आहोत. बाई काय विषय पूर्ण कसं झालं
तर गाईस फायनली बघू शकता सगळ्या काय ट्रॉफी अशा मस्तपैकी लावल्यात. आता भरपूर सुंदर वाटतात सगळ्या तिथे लागलं तर. लावायला तर एक तर जागा नाही पण तिथे भरपूर राहतात आणि पाठीमागे पण ठेवूयात आपण दुसरी इथे त्या साईडला आहेत तर त्यानंतर ठेवू. सध्या तर मी आता पबजी खेळतोय. बिचारीने आज लय काम केल्यात. बाय किती काम केले आज खरं खरं सांग. जाम केले ना जाम दमले मी. तू कामाची आहेस? नाही मी बिन कामाची आहे. घरात काम ना करीस ना तू? मग करीत असता. सासूस बोलते तुझे काम ना करी इकडे आल्यावर काम करते बोलते. करता बाबा करा. का सगळं काम तर गाईस पूर्ण काम आमचं ओके झालं. आता सगळं साफसफाई झाली गणपतीचे. बाप्पा लवकरच येणार आहेत तर बाप्पाच्या आगमनाला तुम्ही सुद्धा या. चार वाला सांगितले तुम्हाला सगळ्यांना बोलो. गाईज या तुम्ही बी गणपतीना. जावायला घालशील बका. हो किती येतील तवरी लोकांना. जुले गणपती आले तुझ्यासाठी कपडे शिवायला टाकले. टेन्शन नको. जस्ट फॉलोदा आणलं दादाने माझ्यासाठी. 10 इंच तिथून आणले गल्ला मच्छीचा. किती निघती नाही त्यांच्या मोदला असते तुम्ही ना. आता फोडता त्याला ताला खोलून मोदलं नव्हतं किती दिवसाच. किती तरी पण दोन महिने होते. फालुदा खाते काय आई नाव माझा घेते. हिने खाले पानपुरे खायला खायला रास खाते इथं आल्यावर. आता उपट टाकली मम्मीने बाबा खात. माझा कंट्रोल माझा एक्सरसाइज चालू. डायटिंग चालू. डायटिंग चुपरा शेवपुरी मग का खाली अशी डायट असते. अरे कधी खाल्ला तर चालतं. आईने मोदलं तुम्ही किती खाले बाबा. आई तुला मोदलं किती खाल्लं बघ तू गल्ला. आईला आई किती खाले बाबा. आमच्या आईचा जीव किती खाल. आमच्यासाठी नाही देणार. मग कोणत्यासाठी देणार? मग आम्हाला काहीच ना देत. बाबा आई बाबा कवा नेलं तुला वाटत. मग लेत अशी आई कणाल नेलं मी. अरे ख खाला घसा बसला माझा. बाबा रास पैसे बाबा रोज किती टाकायचं. नुसते 500 टाकले. 100 काम नुसता पैसा. दादाचं काम आईले भारी आहे. त्याने टाकलेले दादाने टाकले. दादाने माता बघ ना फायदा ना. गणपती आपलं जातील मस्त. आई मला द्या 1000 रुपये खेळायला. खेळन मी खेळ. मग किती देशील खरं सांग. होणार नाही आई. किती 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 देशील सांग. मग आईचा तर वेगळाच. आई एक शब्द बोलत नाही लाटण बोलत. चैन ढवजा म्हणत. आईला विचारता मोजू का. आई कशी राडा करत. मी मोजता अर्ध धपटता. काहीच फायनली आम्ही गल्ला फोडलाय आणि गल्ल्यामधून किती पैसे निघले दादाने टाकल्या म्हणून राहिले. आता आमच्या आईचा खर्च जास्त असते. तिथं 150 आपण ए बाबा तुझे सगळे ठेवले ना. किती मोस्ता आलं का बरबाद. मला मोस्ता नाही चॅलेंजली. मग पाचवी रेकॉर्ड तोडतोय जागेच. गाईज मी 8वी शिकल्या. माझी बहीण 5वी शिकले. माझा भाऊ 9वी शिकले. हे 9वी वाले 12वी कम्प्लीट माझी. असा काय करतं.
तर गाइस फायनली आताच गल्ला फोडलाय, त्याच्यामध्ये निघलाय 22,500 रुपये. जुलीला विचारूया, तुझ्या दारीला जुले खायला दिल्यावर चांगली बोलते तिला. खाता चाटून पुसून तर चला मंडळी मस्त पैकी जेवणाची सुरुवात झाली. आणि जेवणाला मी घेतला पहिला खोल बिया आईने घेतला या साईडला मस्त पैकी मच्छी वगैरे. आता आपल्याला आता आपल्याला गणपती मध्ये खायचं नाही तर आता खाऊन घ्या सगळ्यांनी. मग गणपती मध्ये तुम्हाला मटन मच्छी भेटणार ना 4 दिवस, 2 दिवस आधीचे 2 दिवस नंतरचे, कळालं? चला अजय आई ये मला खायला बस इथं शेन जास्ती चालू नको. आणि आईचं मंगलवार आहे आज, पार लावलो शेन त्यांना बघू दे बोलत उघडे बापा येत का उघडा तर काही आपण पण जेवण करून घेऊयात. मी मला नाही खात, मला लागत कोलबी बघ ना एक मल्या. नको नको मला नाही, तूच खा बघ. नको नको बाय, मी ना खात, मला ना तल्लीला पट्ट तसं ना खात मी. नको नको तुला माहित नाही बघ ना तुला स्वतःला काय लागतं रशाचं सांगित नाही जुले काय कुठे चल तिथं बस चल चल बस सीट तिथं बस मला जेवण दे इथं चुपचाप. तर काही जेवण वगैरे तर जज झालंय माझं, भरपूर सुंदर होतं जेवण. आणि जी फॅमिली मध्ये जेवण्याची मजा आहे ना ती काहीतरी वेगळी होती. की फॅमिली सोबत सगळे जेवायला बसलो ना की लवकर जेवण जातं आणि भरपूर मजा वगैरे आली. कारण की ताई आज घरामध्ये आलेली नाही, आमच्या सगळं साफसफाई ऑलरेडी झाली आहे. आता फक्त गणपती बाप्पाच्या आगमनाची भरपूर आतुरता आहे, कधी येतात ते बाप्पा असं झालंय. आणि बाप्पाला आता 25 वर्ष झाले, मोस्टली 24 वर्ष झाले, कारण की मी आता 24 वर्षाचा आहे. जेव्हापासून बाप्पा आले तेव्हापासून, म्हणजे मी जेव्हा झालेलो ना तेव्हापासूनच आमच्या घरामध्ये बाप्पा बसतात. पण भरपूर सुंदर वाटते, बाप्पा तर माझ्या 9 वर्षाचा आहे आणि बाप्पासाठी सर्व काही आहे. सो सगळं काम मस्तपैकी सजावट करून घेतली आहे आईने वगैरे. येत्या 5-7 दिवस अगोदरपासूनच सगळं काय कामं वगैरे चालू असतात जेव्हा बाप्पा येतात. सो आजचा ब्लॉग तर भरपूर युनिक झाला आणि मस्त मजा मस्ती सगळ्यांसोबत केली. तर 2-3 दिवसांनंतर हा ब्लॉग टाकला. ऍक्च्युली थोडंसं कामामध्येच होते, घरातले काम वगैरे इकडे तिकडे जायला लागायचं, तो ब्लॉग शूट करायच नाही भेटायचं मंडळी. सो आज फायनली ब्लॉग शूट केलाय. काय वाटला, कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. जर आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा. माय चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय गाईज.